विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी सरकारी वाहने जमा केली आहे. दरम्यान महापौर राहुल जाधव नेहमीप्रमाणे स्वतःची रिक्षा चालवत घरी गेले. शनिवारी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी वाहन वापरता येत नाही, अशा वेळी पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी आचारसंहिता लागू होताच तात्काळ आपलं सरकारी वाहन जमा केलंय आणि थेट रिक्षा चालवत ते घरी पोहोचलेत. पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांचा मूळ व्यवसाय रिक्षा चालकाचा आणि आजही ते त्यांचा मूळचा व्यवसाय विसरले नाहीयेत. विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यांनी महापालिकेची कार जमा करून टाकली आहे. त्यानंतर महापौरांनी घरी जाण्यासाठी थेट रिक्षाच आणली होती. रिक्षात मागे न बसता त्यांनी रिक्षाच्या पुढच्या सीटवर जागा घेतली. स्टार्टर दाबून कार्यकर्त्यांसह महापौर थेट स्वतःच्या प्रभागाकडे रवाना झाले.